कल्याण लोकसभा जागेवरनं भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद तयार झालेला आहे. आपल्यासोबत जोगेंद्र कवाडे सर बोलण्यासाठी आहे. सर, युतीमध्ये मिठाचा काळा पडला आहे असं श्रीकांत असं दिसतंय का? काय आहे, युतीमध्ये मिठाचा खळा पडला असं फक्त चॅनलवाल्यानं पत्रकार लोकच म्हणतात, पण जिथे डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार आहेत आणि भाजप शिंदे साहेबांची शिवसेना आमचा पक्ष असेल, आमची ही आघाडी जी आहे अत्यंत मजबूत आहे. श्रीकांत शिंदेने कोणत्या तरी प्रसंगानुसार अशा प्रकारचं वक्तव्य केलं असेल, पण ते पेल्यातील वादळ आहे आलं का लक्षात, त्याला गांभीर्याने घ्यायची गरज नाही आहे. शेवटी आघाडी आघाडी आहे, युती युती आहे. आता महाविकास आघाडीमध्ये सतत काही ना काही कुरबुरी सुरूच असतात, मीडिया देखील त्या पद्धतीनं प्रोजेक्ट करतो आपल्या पद्धतीनं, पण सावरणारे लोक आहेत ना. मग संजय राऊत साहेब कधी अजित पवारांवर, कधी आणखी कोणत्या नेत्यांवर, मित्रपक्षावर, कधी काँग्रेस, अशा प्रकारे उलटसुलट बोलत असतात, पण नंतर ते सावरलं जातं. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी जे वक्तव्य केलं, जी नाराजी व्यक्त केली, ठीक आहे, प्रत्येकाला अधिकार आहे आपलं मत व्यक्त करण्याचा, पण याचा अर्थ आघाडीवर त्याचा काही परिणाम असं मला वाटत नाही. त्यामुळे डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार साहेबांनी जे वक्तव्य केलं ते पेल्यातील वादळासारखं आहे, त्याची गांभीर्याने दखल घेण्याची काही गरज नाही. सर, तुम्ही म्हणताय पेल्यातलं वादळ, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी स्वतः म्हणलेत की मी राजीनामा, जर युतीमध्ये विघ्न येत असेल तर मी राजीनामा देण्याची देतो, आणि यांच्या वक्तव्याकडे गांभीर्याने बघणं गरजेचं. सर, नाही नाही, काय सर, ते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्र्याचे सुपुत्र आहे. युतीमध्ये आघाडीमध्ये जर कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येत असेल तर मी राजीनामा देईन असं त्यांनी वक्तव्य केलं. कोणत्या भूमिकेतून केलं त्याची माहिती जाणी नाही, पण याचा अर्थ असा नव्हे की युतीमध्ये बिघाडी झालेली आहे. भाजप शिंदेसाहेबांची शिवसेना आणि त्यांचे महत्त्वाचे घटक म्हणजे डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत, त्यांनी वक्तव्य केलं ते की युतीला मजबूत करण्यासाठीच केलं त्यांनी आलं का लक्षात. त्यामुळे दोन्ही पक्षाचे नेते, मग शिंदेसाहेब असतील किंवा भाजपचे नेते मंडळी असेल, ते देखील या संदर्भामध्ये निश्चितपणे सकारात्मक विचार करतील. आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेना आमची आग्रहाची सूचना अशी आहे की आपण अशा प्रकारचं वक्तव्य टाळलं पाहिजे आलं का लक्षात. अनेक प्रसंग येतात, नाराजीचे प्रसंग येतात, कुरघोडी करण्याचे प्रसंग येतात, ते सर्व बाजूला ठेवून आपली आघाडी मजबूत कशी होईल याचा प्रयत्न आपण केला तो करेल. हे मी तुम्हाला समोर सांगितलं की हे याला काय म्हणतात, जिथे बोट घालायची संधी मिळाली की फाडायचा प्रयत्न तुमचा मीडिया करत असतो आलं का लक्षात. आता मिठाचा खळा शिंदे म्हणाला मिठाचा खळा टाकला, म्हणाले का तुम्हीच म्हणाला त्याला नाव दिलं मिठाचा खळा टाकला, तर हे अशा प्रकारचा मिठाचा खळा, मिठाचा खळा नाही तो साखर टाकून युती जास्त गोड कशी होईल हा त्यांचा प्रयत्न आहे. धन्यवाद. सर, तुम्ही मीडियावर आरोप करतात करा, तुमचा अधिकार तो, परंतु सरकार आल्यापासून बघतोय की भाजप आणि शिंदे सरकार यांच्यामध्ये छोटे मोठे वाद सुरू आहे. त्याचं प्रत्यय डोंबिवलीमध्ये जो कार्यक्रम झाला त्यामध्ये सुद्धा दिसून आलं, जे भाजपचे नेते मुंडे यांनी सुद्धा आरोप केला होता आणि त्यांनी एक बैठक घेतली आणि शिंदेंच्या विरोधामध्ये त्यांनी एकजूट केली आहे. नाही, कसं आहे ते प्रत्येक राजकीय पक्षाला आपला पक्ष मजबूत करण्याचा अधिकार आहे. भाजपवाले त्यांचा पक्ष मजबूत करतात, शिंदेसाहेबांची शिवसेना त्यांचा पक्ष मजबूत करतो, आमचा पीपल्स रिपब्लिकन पक्ष आम्ही आमचा पक्ष मजबूत करतो आहोत, काँग्रेसवाले करतायत, राष्ट्रवादीवाले करतायत, तर प्रत्येक म्हणजे आघाडीमध्ये राहून देखील युतीमध्ये राहून देखील प्रत्येक राजकीय पक्षाचं अस्तित्व आहे ना. प्रत्येक युतीमध्ये असलेल्या प्रत्येक राजकीय पक्षाला आपल्या पक्षाची ताकद वाढवण्या अधिकार आहे, ते केलं असेल इथे त्याचा काय संबंध येतो. इथे जर काही स्थानिक पातळीवर काही झालं असेल त्याचा आघाडीवर काय संबंध आला त्याचा. जेव्हा वर्षा पातळीवर जेव्हा निर्णय धोरणं ठरतात त्या धोरणानुसारच सर्वांना वागावं लागतं, चालावं लागतं, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रत्यय नसतो, प्रत्यवाय नसतो, कोणत्याही प्रकारचं उजर नसतो. आणि त्याच्यामुळे स्थानिक पातळीवर अशा प्रकारच्या बैठकी होतात. आता आमच्या पक्षाची बैठक आहे, संपूर्ण महाराष्ट्रातून आमचे सर्व नेतेमंडळी इथे आलेली आहेत, पक्षाची राज्य कार्यकारिणीची बैठक या ठिकाणी आहे. आम्ही आमच्या पक्षाचा निर्णय घेऊ, आमच्या पक्षाला मजबूत कसं करायचं महाराष्ट्रामध्ये, ठाण्यामध्ये किंवा इतर ठिकाणी, तो आमच्या पक्षाचा अधिकार आहे.
शिवसेनेला त्यांच्या पक्षाचा वाढवण्याचा अधिकार आहे. म्हणजे प्रत्येक युतीमध्ये आघाडीमध्ये असलेल्या प्रत्येक राजकीय पक्षाचं स्वतंत्र अस्तित्व आहे आणि त्या अस्तित्वाला कायम ठेवून त्याला पक्षाचं अस्तित्व कसं वाढवता येईल, कसं मजबूत करता येईल, हा प्रत्येक पक्षाला अधिकार आहे. त्यामुळे केलं त्यांनी, त्याच्यामुळे भीतीवर परिणामाचा काही गरजच नाही आहे. सर, अजून एक प्रश्न की आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध विकास कामांची पाहणी केली ठाण्यामध्ये, त्यावेळेस फक्त शिंदेगडातलेच नेते आणि मंत्रींच्या सोबत होते, बाकी भाजपचे कुठलेही पदाधिकारी नव्हते, आणि हे सरकार मुळात भाजपच्या जीवावरती आहेत असं भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा पोस्ट केली होती. कसं आहे ते, कोणी काही म्हणत असलं त्याला मी जास्त महत्त्व देत नाही. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे काही विकासात्मक कामाचे काही पाहणी झाली असेल, भूमिपूजन झाले असतील, उद्घाटन झाले असतील, ज्यांना स्थानिक नेतृत्वाने बोलवलं असेल की नाही. आता शासकीय कार्यक्रमात तर कलेक्टरचा अधिकार असतो ना, शासकीय कार्यक्रम जर असेल तर कोणाला बोलवायचं त्यांचा अधिकार असतो, हे पाहुणे म्हणून जातात. तेव्हा भाजपाचे नेते म्हणजे आले नाही म्हणून ते नाराज आहेत अशातला काही भाग नाही आहे. आलं का लक्षात, ज्यांना जमलं ते येतात, ज्यांना नाही जमलं ते नाही येत. त्याच्यामुळे त्याचं म्हणजे बात का बतंगळ ज्याला आपण म्हणतो, ती आता पहाड करण्याचा प्रयत्न केला जातो, हे प्रयत्न आता थांबले पाहिजेत. कारण मग ते देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री, एकनाथजी शिंदे असतील मुख्यमंत्री, यांचं अत्यंत चांगलं अशा प्रकारचं सुदृढ झालेलं आहे मैत्री पक्षाची देखील. तरी स्थानिक पातळीवर हे छोट्या मोठ्या कुरबुरी कार्यकर्ते सुरू असतात, त्याचं काही विषय शेवटी वरिष्ठ पातळीवर जे काही निर्णय होतात ते परकोलेट होतात, ते झिरपतात खाली आणि त्याचं पालन प्रत्येक कार्यकर्त्याला करावंच लागतं. त्यामुळे अशा प्रकारची चिंता करायची काही गरज नाही. सर, तुम्ही आता बोलताना म्हणलं की आघाडी असो युती असो प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आता काही दिवसानंतरच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्यासाठी तुम्ही लोकसभेसाठी किती जागा लढवणार किंवा किती मागणी करणार? काय ते एक दोन चार दिवसामध्ये आमची एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाची आघाडी झालेली आहे. निवडणुकीच्या संदर्भात चर्चा आमची व्हायची आहे. आता दोन चार दिवसात आमची बैठक आहे शिंदे साहेबांच्या सोबत, तेव्हा विधानसभेच्या किती जागा आमच्याकरता सोडल्या जातात आघाडीमध्ये, लोकसभेच्या किती जागा सोडल्या, आम्ही कमीत कमी लोकसभेच्या 4 जागा आमच्या पक्षाला सुटाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. विधानसभेच्या महाराष्ट्रातून कमीत कमी 15 जागा तरी आमच्या पक्षाला सुटाव्यात अशी आमच्या पक्षाची अपेक्षा आहे. महानगरपालिकाही आहे, महानगरपालिकेमध्ये देखील आमच्या पक्षाची ताकद ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी आमच्या पक्षाला संधी मिळावी अशी आमची अपेक्षा आहे. आता बैठक झाल्यानंतर म्हणजे अजून राजकीय चर्चा झाली नाही आमची सीट जागा वाटपाची वगैरे, पण जेव्हा बैठक होईल त्या जागा वाटपाची, पण लोकसभा असेल, विधानसभा असेल, महानगरपालिका असेल, या सर्व निवडणुकांमध्ये आमचा पीपल्स रिपब्लिकन पक्ष निवडणूक लढवणार. सर, तुम्ही आता विषय काढला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणूक येणार आहेत, त्यासाठी तुमच्या ज्या गटाचं बहुमूल्य ज्या ठिकाणी मत जास्त आहे तो विभाग म्हणजे पासपाकडे असेल किंवा तुम्ही येणाऱ्या म्हणजे तुमचा जे कार्यकर्त्यांचं संघटन ज्या ठिकाणी जास्त त्या ठिकाणी जागा मागणार की फक्त जागाच मागणार? नाही 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 नाही, जिथे आमच्या पक्षाची ताकद आहे तसं महाराष्ट्रातल्या प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये आमच्या पक्षाला मानणारे आमच्या विचाराला 15 ते 20 हजार मतं प्रत्येक ठिकाणी आहेत, सॉरी 10 ते 15 हजार मतं आहेत. त्यामुळे किती जागा आमच्या पक्षाला सोडल्या जातात चर्चेतूनच निर्णय होईल. त्या निर्णयानुसार आमच्या पक्षाकरता महानगरपालिके किती जागा सोडल्या जातात, महाराष्ट्राच्या ज्या महानगरपालिका आहेत, विधानसभेच्या किती जागा सोडल्या जातात, लोकसभेच्या किती सोडल्या जातात, याची चर्चा झाल्यानंतर आम्ही आकडे आपल्याला सांगू शकतो. धन्यवाद. सर, एक शेवटचा प्रश्न. सर, राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार म्हणजे तुमचं युतीचं सरकार आहे, परंतु नांदेडमधली घटना घडली, तर तुम्ही या घटनेकडे कसं बघतात? म्हणजे सत्ताधारी पक्षामध्ये तुम्ही आहात तरी आपल्या लोकांवरती अन्याय होतोय. सरकार कोणाचं जरी असेल तरी दुर्दैवानं राज्यातील म्हणा देशातील दलित बौद्धांवरच्या अत्याचाराची संख्या दिवसेच वाढत चाललेली आहे. NCRBचा रिपोर्ट आहे, नॅशनल क्राईम रिपोर्ट ब्युरोचा रिपोर्ट आहे की मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारपासून तर आज तक आहेत राज्यामध्ये दलितांवर बौद्धांवर होणारे अत्याचार 11% वाढ झालेली आहे. काल परवा मी नांदेडला जाऊन आलो, मोंढार गावी जाऊन आलो, अक्षय भालेकरच्या परिवाराला भेट देऊन आलो आणि आम्ही CM साहेबांकडे मागणी केलेली आहे की जे आरोपी आहेत त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई व्हावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशा, हे फाशीची याच्याकरता म्हणतो
की या भीतीमुळे बाकी अशा अत्याचार थांबतील, प्रतिबंध बसेल, म्हणून कठोर शिक्षा झाल्या अत्यंतावर. आणि मागणीही केले, हे वर्षोगणचे केसेस चालत राहतात ॲट्रॉसिटीच्या, त्यामुळे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये टाईम बाउंड ज्याला आपण म्हणतो, कालबद्ध अशा प्रकारचा निर्णय लागला पाहिजे आणि आरोपींना शिक्षा झाली पाहिजे. ही मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. उद्या परवा आमची भेट होणार आहे, त्यांना या संदर्भात निवेदन देणार आहोत. केवळ अक्षयचंच नव्हे, नांदेडचंच नव्हे, तर महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे अत्याचार सुरू आहे त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी सरकारने कठोर उपाययोजना करावी, अशा प्रकारची आमची मागणी आहे. ती आम्ही मुख्यमंत्री साहेबांविषयी सांगणार आहोत. आम्ही तुमच्यासोबत आहोत तर मग उपयोग काय, मग आलं का लक्षात? जर गोरगरीब जनतेचं रक्षण होत असेल, उपेक्षित वंचित समाजाचं रक्षण होत असेल, त्यांना न्याय मिळत असेल, तर मग अर्थ काय या सर्व गोष्टीला? आम्ही राजकारण कशाकरता करतो? समाजसेवेसाठी करतो, समाजाच्या सुरक्षितेसाठी करतो, त्याचे अधिकार रक्षण झालं पाहिजे यासाठी करतो. त्याच्यामुळे निश्चितपणे एकनाथजी शिंदे संवेदनशील मुख्यमंत्री आहेत, तळागाळाशी त्यांचा संबंध असतो, आणि त्यामुळे निश्चितपणे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देतील आणि कठोर उपाययोजना करतील. आणि अक्षय भालेरावच्या परिवाराला कमीत कमी 25 लाखाची आर्थिक मदत मिळावी अशी मागणी आम्ही केलेली आहे. सोबतच अक्षय भालेरावच्या परिवारातील एकाला शासकीय सेवेत घेण्यात यावं ही मागणी केलेली आहे. आणि जे आरोपी आहेत त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करून फास्ट ट्रॅकमध्ये खटला चालवून त्यांना कॅपिटल पनिशमेंट, मृत्यूदंडाची शिक्षा कशी मिळेल, हे मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. धन्यवाद. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेऱ्यापासून योगेश गुरुसह मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.